सेतु क्षेत्री आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान केला जातोय। अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं आदरतिथ्य करत असताना आमचे समस्त साहेब क्रिकेट क्लब मुख्य आयोजक ऋषिदादा देसाई यांना आपण पाहताय। अनेक मान्यवरांची मांदी येत असताना या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यापैकी हे दोन जवळचे मित्र जितू क्षेत्री आणि कॅमेरामॅन प्लीज आणि सुजित केसरी यांचा सन्मान आपण इथे पाहिला। थँक्यू, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणापासून आभार। सायबा क्रिकेट क्लब आणि SPL सीझन 5 च्या वतीनं सो मॅचला सुरुवात झाली आहे आणि पुन्हा शकता मी घेऊन जातोय तुम्हाला सरळ धनंजय पाटील यांच्याकडे। थँक्यू, वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं पुन्हा एकदा सायबा प्रीमियर लीग सीझन 5 च्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। पहिले तीन चेंडू पाहिले तर पहिल्या तीन चेंडूमध्ये धावा आल्यात तर मात्र दोन धावा प्रयत्न मैदानावरती करायचे आहेत। महत्त्वाची मॅच आहे, इथून जो जिंकेल तो क्वालिफायच्या रेसमध्ये जाणार आहे। फटका छान प्रकारे खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला थांबवलं आहे। सर्वाधिक महत्त्वाचा तुमचा फिल्डिंगचा दर्जा सुद्धा पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिथे आपण पाहिलं। क्षेत्ररक्षक होते अक्षय होते, अक्षयनं बॉलला थांबवलं आहे। अक्षय कसल्याही गोष्टीचा क्षय नाही असा अक्षय सध्या मैदानावरती आहेत आणि अक्षयनं बॉलला थांबवल्यानंतर आता टीमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे। कॉन्फिडन्स लेवल आता सातव्या आसमानावरती असणार आहेत। नारंगीचा संघ आहे, बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला, बॉल मात्र निघून जाईल सर सीमा पार, पंचांचा सिग्नल, मिल्टन धावा चार, चौकार। पहा एक्शन रिप्ले, पुन्हा बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, तिथून मात्र चांगला फटका पाहायला मिळाला आणि ड्राईव्ह नंतर बॉल मात्र सीमारेषेच्या पार गेलाय। चार धावा येतात, चार धावेने संघाची धावसंख्या धाव फलक्यावरती सात धावा। पुन्हा एकदा चांगला फटका, कॅप शोधलाय, कॅप मधून चेंडू मात्र निघून जाईल सर सीमारेषा पार, मिल्टा धावा चार, दर्जेदार आणखीन एक सायबा प्रीमियर लीग चौकार। पंच आहेत मैदानावरती, तिथून आपण पाहिलं तर षटक समाप्त होतं धावफलक्यावरती, आपण धावा पाहिला, पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर जाऊन पोहोचत आहेत अकरा धावा। पाच चेंडू नंतर यश संपास आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवत आहेत, कारण की तिथून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अजित सर या मैदानावरती आहेत। एक वेगळं पण मात्र आज सायबा प्रीमियर लीगच्या वतीनं मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकानंतर धावफलक्यावरती मात्र धावा लगावल्या गेल्या त्या अकरा धावा। चांगली बॅटिंग, टॅलेंटेड क्रिकेट, चेतन दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। गोलंदाजी मागवरती दीपक, षटक क्रमांक दोन मैदानावरती हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर बॅटर आहेत मिस्टर निखिल। बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करतायत, एका बाजूने आक्रमण होतं दुसऱ्या बाजूने ड्राईव्ह करतायत। हे क्रिकेटचं सेन्सिबल क्रिकेट आहे, प्रोफेशनलिस्ट क्रिकेट मैदानामध्ये सध्या दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत। आई एकवीरा नारंगीचा संघ करतोय बॅटिंग, समोर आपण पाहिलं तर संघ आहे बारोंडाचा संघ, आपण पाहतात जो बारोंडा मावलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। चांगलं आयोजन, चांगलं नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून, प्रयत्न करायचे आहेत, खेळाडूंना मन जिंकायचे आहेत व त्यांना देखील मोठे फटके चौकार तकदील करायचे आहेत। ड्राईव्ह करतायत, क्रिकेटची परिभाषा जाणतायत, कारण की क्रिकेटच्या परिभाषेला जाणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। एक धाव पुन्हा तर घेतली गेली, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र तेरा धावा। दीपकचं षटक आतापर्यंत दोन चेंडूवरती दोन धावा। बॅकफुटला जाऊन पुन्हा तर खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला आहेत, आणखीन एक धाव संघाच्या टोटलमध्ये ॲड होईल। धावफलक्यावरती आपण धाबा पाहिला तर ऑन दी बोर्ड मात्र लगावल्या जातील त्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात चौदा, 14 रन, एकही आतापर्यंत विकेटचं पतन नाही। विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल ड्रॉप, क्रिकेटमध्ये नेहमी एक कहाणी म्हटली गेली, क्रिकेटमध्ये नेहमी एक म्हण म्हटली गेली आहेत, कॅचर्स विन द मॅचेस, दोन बॉलचा खेळ बाकी आहेत, पकडून घे कॅच तो जितो घे मॅच। मैदानावरती सोडली जाते कॅच, आता इथून खेळाडूला मिळालेलं जीवनदान आहेत, ते जीवनदान महागडं ठरेल का, बॅटर मैदानावरती प्रयत्न करतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे। या षटकातील बॉल क्रमांक पाच, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह, सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत, एक धाव आले आहेत, धावफलक्यामध्ये धावा जाऊन पोहोचत आहेत 15। लास्ट बॉल टू गो, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह, षटकाचे होते समाप्ती, दोन षटकांचा खेळ आहे, तो दोन षटकांचा खेळ संपला गेलाय आणि दोन षटकांचा धावफलक्यावरती धावा आहेत त्या मात्र 16 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आठची सरासरी मैदानावरती मेंटेन केली गेली आहेत, आठच्या सरासरीने धावा आहेत त्या 16, दोन षटकांचा खेळ बाकी आहेत, तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे, ऐकूयात एक सुपर हिट सॉन्ग डीजे। अभिषेक
अंपायरचा हात फिरतो यानी की मैदानावरती घेतला गेलाय पॉवर प्ले. आता पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानावरती होईल की गोलंदाजी पॉवरफुल होईल हे पाहण्यासारखं स्तर आहे. पहिल्या दोन षटकानंतर योग्य ती धावसंख्या उभारले गेल्या आहेत आई एकवीरा नारंगी संघानं. क्वालिफायची मॅच आहे, जो जिंकेल क्वालिफायच्या दिशेने मात्र वाटचाल करेल, जो पराभूत होईल त्याला आणखीन एक मॅच मात्र मैदानावरती खेळावी लागेल. दोन्ही संघ प्रयत्न करतील. बारोंडा माऊलीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आई एकवीरा नारंगीचा संघ आहे. तिसरं षटक, पहिला बॉल ड्राईव्ह क्लासिकल स्ट्रोक, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, चिकी सिंगल, रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती चांगली झालंय. एक धाव पाहायला मिळतात, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं. बॉलला स्टॉप केलाय. सर्वाधिक महत्वाचं मी म्हटलं की फिल्डिंगचा दर्जा तुमचा खूप महत्वाचा आहे. पापन एकदम ऍक्शन रिप्ले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मात्र घेतली गेली, धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत 17-17 धावा. प्रयत्न करायचे आहेत, मेहनत करतात पुन्हा एकदा दोन्ही संघ, जीवाची आकांक्षा करतायत. बॅकबुडला जाऊन खेळला, आणखीन एक दर्जेदार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार, 4 रन. थँक यू. सुंदर अशी बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळतात चेतन यांच्या बॅट मधून. आतापर्यंत तीन चौकार आणि निश्चित आतापर्यंत बॅटिंग करतात मैदानावरती. आपण विचार केला तर जवळपास 15 धाबा ह्या त्यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. संघासाठी खिंड लढवत आहेत, खिंड लढवणं खूप गरजेचं आहे. 30 खिंड लढवतात आपण पाहिलं तर आई एकवीरा नारंगी संघासाठी. चेतन लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, आणखीन एक चांगला फटका मैदानावरती खेळला गेला, परंतु आता स्वतःला थांबवलेत, कंट्रोल केलेत. निर्धाव चेंडूची संगत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 21 धाबा. चेंडू फेकून दिलं, 3 ड्राईव्ह केलाय, फटका छान, पुन्हा त्या गॅप मधून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. साईबा प्रीमियर लीग चौकार. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं 25. 10 चेंडू मध्ये 19 धावा वैयक्तिक या खेळाडूच्या नावावरती आहे. नाव आहे चेतन. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल घेतली गेली, धावसंख्या धावफलकावरती आता वाढली जाईल, जाऊन पोहोचेल ती बरोबर. आपण पाहिलं तर 26 धावा. हलक्या दाना चेंडूला पुन्हा ड्राईव्ह केले गेले आहेत, एक धाव मात्र पाहायला मिळत आहेत. एक धाव येतात, एका धावेने षटक क्रमांक मैदानावरती संपन्न होतं. 3-3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत, त्या 27 धावा विदाऊट लॉस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व चंदन सर विभागातील आदरणीय धनीजी मोने साहेब यांचे व्यासपीठावरती आगमन होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी ज्या मात्र जर्सी दिल्या गेल्यात, ते आदरणीय व्यक्तिमत्व धनीजी मोने साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे साईबा क्रिकेट क्लबच्या वतीनं. साईबा प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. 3 षटकांचा खेळ आहे, तो 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला आहे. 3 षटकांचा धावफलकावरती धावा आहेत. आपण पाहिलं तर आई एकवीरा नारंगी संघ सध्याच्या घडीला आहे 27 विदाऊट लॉस. गोलंदाज अशोक मैदानावरती येत आहेत. अशोकचा बॉल मात्र ड्राईव्ह केलाय चेंडू, फटका चांगला होता, परंतु एकदा पाहायला मिळतात एका धावेने संघाची धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात. 28 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मैदानावरती करून दाखवायचा प्रयत्न करतात नारंगीचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बारोंडा माऊलीचा संघ जो फुलपाडाच्या त्या परिसरातील आहेत. बॅकवर्डला गेला, ड्राईव्ह केला, फटका छान प्रकारे खेळला, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चूक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईबा प्रीमियर लीग चौकार. चेतन एका धावाची आज हवा आहे मैदानावरती. बॅट मधून आतापर्यंत चेतनच्या चांगल्या धावा येत आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 24 धावांवरती खेळतात मैदानावरती चेतन. आणखीन एक चांगला बॉल, परंतु त्याच्यावरती मात्र स्वीप, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक चौकार. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर बाउंड्रीज मैदानावरती चौके मात्र पाहायला मिळत आहेत आणि चौकारांना संघाची धावसंख्या धावफलकावरती 36.
आणखीन एक येईल का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग मात्र चांगली पाहायला मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा. आता अपॉर्च्युनिटी जो संघ आहे तो देखील मात्र टाळ्यांचा गजर करतो सध्या. एक वेळ नारंगी संघ देखील आहे, तिथून मात्र टाळ्यांचा गजर करतात. रणजीजी पाटील टाळ्यांचा गजर केला, धावा धपलक्यावरती जाऊन पोहोचला गेला. त्या मात्र 37-37 धावा, दोन बॉलचा कल बाकी आहे. बागपूरला जाऊन पुन्हा चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं गेलं आहे. एकदा पाहायला मिळतं डिक्लरेशन झोन मध्ये धाव फलक्यावरती धावा लागवला गेला. 38 शेवटच्या बॉलला, खोलवर टप्प्याच्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. एक धाव आली, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचली. पहिल्या डावाचा खेळ समाप्तीनंतर धावफलक्यावरती धावा आहेत, त्या मात्र 39 धावा विदाऊट लॉस, एकही विकेटचं पतन नाही झालं. 39 धावांची चांगली भागीदारी निखिल आणि चेतन यांच्यामध्ये पाहायला मिळाली. निखिलनं बनवलं 9 धावा, चेतननं बनवलं 30 धावा. आणि बरोबर इथून आपण पाहिलं तर दोन्ही बॅटरनं चांगल्या धावा बनवल्यात. आणि पहिल्या इनिंगचा जो खेळ आहे त्या पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या गेल्यात 39 धावा. मैदानावरती बनवायच्या 40 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याचं धावतो समालोचन पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन येतील. तिथून आपण पाहिलं तर भरत मोरे सर असतील, त्यांचा आपण आवाज आहे, तो आवाज या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून ऐकणार आहात. एक ब्रेक, ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. अंडरम क्रिकेटमध्ये सातत्याने आपण ज्यांचा एक गोड आवाज पाहिलेला आहे, एक विश्लेषक अंडरम क्रिकेटमध्ये ज्यांना आपण नेहमीच पाहिलेला आहे, ते भरत मोरे सर आहेत. भरत मोरे सरांना आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत एक ब्रेक, ब्रेकमध्ये डीजेचं सुपर हिट. ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बटोमा, छम छम पायल घुंगरू बजन जर खुटमा, ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बटोमा, छम छम पायल घुंगरू बजन जर खुटमा. लाल त्यार कंगन हाथ में चूड़ी छन हरा, लाल त्यार कंगन हाथ में चला फील्डिंग लावायची आहे. एक विरा नारंगी. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच धनु. आणि साहेबा प्रीमियर लीग आपण पाहतात, ऐकत आहात. मान्य नगरसेवक श्री प्रफुल्ल साने सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात येणारी स्पर्धा पाचव्या पर्वामध्ये आली आहे. आणि या पाचव्या पर्वामध्ये येत असताना दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा ज्यावेळेला पहिल्या वर्षामध्ये भरवली गेली त्यावेळेला त्या पहिल्या वर्षामध्ये विजेतेपदाचा मान पटकावला होता बारके इलेव्हन ओमसाई या संघानं. दुसऱ्या वर्षामध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला आई एकवीरा नारंगी या संघानं तो मान पटकावला होता. तिसऱ्या वर्षामध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला सलग दोन वर्ष फायनलमध्ये येणारी टीम म्हणजेच यजमान साहिबा याने तो मान पटकावला. आणि त्यानंतर चौथ्या वर्षामध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला तो चौथ्या वर्षाचा मान टीम साहिबाने पटकावला होता. आज पाचव्या वर्षामध्ये येत असताना कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी ठरेल ती येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे, एका बाजूला दीपक बांबरे, त्याच्या समोर सूरज सिंग गोलंदाजी मार्क वरती. चौथ्या वर्षी टीम प्लेयर्स होते, चुकून साहेब आला असेल, प्लेयर्स होती ऍक्च्युली. मनीष विश्वकर्मा मॅन ऑफ द सिरीज झाले होते. आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू जर आपण पाहिला तर एक धाव, त्यानंतर दुसरा चेंडू, ओहो वेगाने फेकली गेलेली ही फेकी होती. एक धाव मात्र येताना दिसते. सिंगल सुरुवातीचे दोन लगातार दोन वर्ष जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा किताब प्रदोष बैकरने पटकावला होता. ओहो वेगानं वेगानं चेंडू निघून गेला गॅप मधून चौकाराच्या दिशेने. चार धावा. चौकार आलाय लगातार. तीन वर्ष पेट्रोलच्या नावे मॅन ऑफ द सिरीज, चौथं वर्ष मला वाटतं मनीष विश्वकर्मा, आणि आता लगातार पाचवं वर्ष कोणाच्या नावे जाईल. ओहो गॅप मधून चेंडू वेगानं फेकी, पुन्हा एकदा एक धाव. पहा दोन्ही एंडकडून या मॅचला खेळत असताना ती तितकीशी चुरस आणि डेडिकेशन लेवल नेहमीच अप्प दिसणार आहे. आणि हे दोन संघ असे आहेत ते कधीही मॅचला सोडत नाहीत, सातत्याने लढतात झगडतात. धापलकती धाबा जर आपण पाहिला, सॉरी
साहिबा लाइनमन वॉलंटियर्स वॉलंटियर्स का है? नहीं है। चला तिथे लाइनमन आहेत, त्यामुळे लाइनमन असल्याकारणाने तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली जाते। सूरत सिंह बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा अडवलाय, धावची संधी। ओहो, फेकी बरोबर, गॅदर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलंय आणि चेंडू हातामध्ये विसावला जितेशच्या। एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या पहिल्या दिवसामध्ये, अजून येणारे तीन दिवस बाकी आहेत आणि वन टू गो चा पुकार आलाय दीपक समोर जितेश। ओहो, पुढे टाकलेला चेंडू होता, त्या तितकासा प्रॉपर, बॅटचं कनेक्शन होईल की नाही? हो हो, बॅटचं कनेक्शन काय झालं त्याला महत्व नसताना इथे धावचीची अपील झालीय आणि तिसऱ्या पंचांना सुद्धा इथे आमंत्रित केलं गेलंय। पहा कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला, फेकला गेला आणि त्यानंतर एसटी वरती कधी आदळलाय, बॅट कधी गेले, पूर्णपणे ट्रान्सपरन्सी एसपीएल 5 च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। मागील वर्षी सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती असं दृश्य दाखवलं होतं आणि सर्वांसमोर ते चित्र येत असताना इथे नक्की काय डिसिजन येईल, डिसिजनची उत्कंठा सर्वांना आहे। तुर्तास या मॅच मध्ये विजयी संघ क्वालिफाय होईल सी ग्रुप मधून पहिला, आणि जो पराभूत संघ होणार आहे त्याला मात्र अजून एक संधी मिळणार आहे आणि जे क्वालिफाय होणारे संघ आहेत त्यांना 20 तारखेचं तिकीट मिळणार आहे। काय इथे गडीबाद आहे का अजून काही वेगळं चित्र घडलंय? पंच त्या ठिकाणी एकत्रित येऊन आपसमध्ये चर्चा सुद्धा करतायत। गंभीर पाटील, अजित निकम सर आणि त्याचबरोबरीनं प्रसाद गावड बाबू। पंचांचा निर्णय ओ यू टी आउट, गडी बाद घोषित करण्यात आला आणि माघारी परतावा लागेल। दीपक बांबरे आला, मोठा हादरा टीम बारुंडा मावली या संघाला। पहिला षटकाचा खेळ संपलाय, 8 धावा धावपलक्यावरती आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी चाळीस धावांची गरज असताना तीन षटकांमध्ये 32 धावांची गरज आहे। फलंदाज अक्षय आलाय आणि अक्षय समोर आता बॅटची एज आहे का? येस, पंचांचं बोट हवेमध्ये आणि जसा आला अक्षय तसा माघारी परतत असं दिसतोय। अजून एक टीम बारुंडा मावली संघाला गॉन। विजय आलाय, विजयकडे सुद्धा प्रचंड अनुभव आहे या फॉर्मॅटमध्ये खेळण्याचा। काही काळ आपण विजयला ऍज अ ओपनर म्हणून सुद्धा पाहिलंय आणि तो विजय आता ऍज अ बॅटर म्हणून चौथ्या स्थानावरती येत असताना बारुंडा माऊलीसाठी पाहायला मिळतोय। हितेशने ब्रेक थ्रू मिळून दिलाय पहिल्याच चेंडूवरती, त्यामुळे ऐकविरा नारंगी थोडीशी वरचड होत असताना पाहायला मिळतीय। एसपीएल सीझन 5 पुन्हा एकदा वन्स अगेन लगातार दुसरी विकेट। जवळजवळ संघाची हॅट्रिक झालेली आहे कारण लगातार तीन विकेट झाल्यात। पहिल्यावरच्या शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या रूपाने गडी बाद, त्यानंतर हितेशच्या षटकामध्ये पहिल्या दोन चेंडूवरती
लगातार दोन मोठे हादरे आणि आता ऑन हॅट्रिक वैयक्तिक हॅट्रिक वरती असणार आहे हितेश महेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आलाय महेश आणि सूरज एक काळ आपण पाहिलं असेल युवा स्टार मध्ये खेळत असताना खूप चांगल्या प्रकारचा खेळ करायचे आज पुन्हा एकदा त्यांना त्यांची दहशत तो दरार दाखवायचा आहे बारुंडा माऊलीच्या माध्यमातून मगाशी सूरजने अतिशय चांगली बॅटिंग केली आणि आता महेश ओहो चेंडूला लेफ्ट केलाय जाऊ दिलंय डेड बॉल पंचांकडून घोषित करण्यात आलाय जास्त वेळ गेला होता आणि म्हणूनच महेश महेश समोर हितेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ओहो थोडक्या तुकलाय हुकला नव्हे एक दोन तीन तिघांना पार करून जातो की काय असं वाटलं होतं अखेरकार बॅकअप चांगलं होतं चेतनचा आणि चेंडू अडलाय एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते परंतु हॅट्रिक साठी ही संधी जरूर उपलब्ध झाली होती दुसरं षटक दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पहिली धाव खर्ची गेली आहे हितेशने अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे सूरज वरती सर्वांच्या नजरा आहेत कारण सूरज गेम चेंजर आहे मागच्या मॅचचा फिनिशर आहे मोठा फटका आणि सूरजला मागे परतावं लागतंय मोठा ब्रेक थ्रू मोठा मासा गळाला आणि मोठ्या विकेटचं पतन होत असताना सूरज बारुंडा माऊलीला लागला गेलेला हा मोठा धक्का सूरज स्वरूपाने गॉन थँक्यू डिजय नवीन फलंदाज सुमित आलाय चार चेंडूंपैकी तीन चेंडू विकेट्स आहेत फक्त एक धाव आतापर्यंत खर्च केले हितेशने अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलाय या मॅच मध्ये आई एकवीरा नारंगी संघासाठी ऑन साइडला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते का तर येस बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारने चेंडू होतोय फरार सीमारेखा पार चौकार व्हॉट अ शॉट शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला गॅपमधून चेंडू जातोय का नाही चांगली फ्लोटिंग त्या ठिकाणी हितेनने केली आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आता 12 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात तिसऱ्या षटकाकडे आता कहाणीमध्ये ट्विस्ट येणार आहे 12 मध्ये 27 ची गरज आहे परंतु तिसरं षटक हे पॉवर प्लेच असणार आहे म्हणजे तीन खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येतील आणि मोठा फटका समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय निघून गेलाय बाउंड्रीलाईनच्या डायरेक्टली बाहेर बाद व्हावं लागेल अजून एक आदरा महेशच्या रूपाने टीम बारुंडा माऊलीला गॉम नितेश समोर अनिकेत असं युद्ध रंगते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू वेगाने निघून गेला हितेशच्या बाजूने ऑन ड्राईव्ह अफलातून अलॉंग दी कार्पेट चार धावा चौकार पॉवर प्ले याच साठी जाणला जातो या पॉवर प्ले मध्ये जितक्या धावा येतील थँक्यू मला वाटते चांगली फिल्डिंग पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला होता गॅप मध्ये प्रॉपर होता परंतु झोकून दिलं स्वतःला मला वाटतं पियुष होते त्या ठिकाणी पियुषने चेंडूला अडवलंय कोणती धाव नाही मात्र बिअरशॉप कडून जर का बारुंडा माऊली इथं हा सामना जिंकले तर 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे क्या बात आहे
चंडू वाढवला हा हा नाना म्हणता म्हणता पडझड धडपड सर्व काही चित्र दिसलं. अंडरआर्म क्रिकेट यालाच म्हणतात, बॉक्स क्रिकेट यालाच म्हणतात. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला खूप मोठ्या चपळाईने अगदी क्विक डिसिजन घ्यावे लागतात. मग तो चेंडू जितक्या वेगाने आल्यानंतर ते फिल्डिंग करताना असो, चेंडू टाकताना असो, किंवा अजून कोणतं कृत्य करत असताना तुम्हाला खूप कमी वेळामध्ये स्वतःला डिसाईड करावं लागतं. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. सिंगल बारोंड माऊलीसाठी. माथ्रे बिअर शॉपी यांच्याकडून हा जर सामना जिंकले तर 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 1-2 चा इशारा म्हणजे 7 चेंडू, 20 धावांची गरज आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाढवलाय. धावची संधी, गडी बाद, अजून एक हादरा बारोंड माऊलीला. कोण बाद होईल? येस, सुमित माघारे परततोय आणि सेट बॅटर तंबूच्या दिशेने जात आहेत. गॉन, वेलकम डीजे. थँक्यू डीज. लगातार 3-4 मात्रे बिअर शॉप यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस. रवींद्र आलाय, रवींद्र मात्रे ऍज अ बॉलर म्हणून खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवताना दिसलाय. मला स्पर्धा आठवते कोकण नगरची, ज्या ठिकाणी तृतीय पारितोषिक या संघाने पटकावलं होतं, परंतु जो खेळ दाखवला तो अतिशय उच्च कोटीचा होता. मागील वर्षाच्या अगोदर 2019-20 दरम्यानची ती स्पर्धा होती आणि चांगला खेळ बारोंड माऊलीचा दिसला होता आणि त्यामध्ये रवीचा सुद्धा खूप मोठा वाटा होता. लास्ट ओव्हर, 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती रंजन दादा पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला केलाय जरूर, परंतु चेंडू तिथे फील्ड केला जाईल, फेकी केली जाईल. तोपर्यंत एक धाव येते. हितेन वेगळ्या जोशामध्ये आहे. ज्या प्रकारचे चेंडू फेकले जातात हितेनच्या माध्यमातून, कोणत्या प्रकारे थांबायला तयार नाही आहे. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. यावेळेला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय का? नाही, अडवला गेलाय. फेकी करत असताना पुन्हा एकदा गॅदर करण्यामध्ये अडचण, परंतु धावांचं जे पाठबळ आहे, बॅलन्स ज्या धावा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे या एका दुःखात चुकीने तितकासा फरक पडणार नाही आहे. एकविरा नारंगीला ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडू. चेतनने फील्ड केलाय. धावचीची संधी, सुमित बाद होईल आणि आता या मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहेत. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. अशोक आलाय, नवीन फलंदाज. रवींद्र समोर आहे आणि चांगली फिल्डिंग रंजनच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि आता अखेरकार शेवट बाकी आहे, कारण 1-2 इशारा आलाय आणि बघा रवींद्रचं नशीब सुद्धा खूप चांगलं आहे. बेल सोडायलेली नाही आहे त्यामुळे विकेट दिली जाणार नाही आहे. अरे डॉट बॉल, मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय. चला नाणेफेक करणं बाकी.